विद्याप्रवेश शाळापूर्व तयारी कार्यक्रम इयत्ता पहिली कृतीपत्रिका आपण 27वी पाहत आहोत. खालील चित्र बघ, यातील अयोग्य कृतीभोवती गोल कर. तर चित्रामध्ये ज्या चुकीच्या कृती आहेत त्याला काय करायचं आहे, आपल्याला गोल करायचं आहे. तर पहिली कृती बघा, ही व्यक्ती रस्त्याने चालत असताना थुंकत आहे. तर कुठे थुंकणे योग्य असते का? नाही. म्हणजे या व्यक्तीची ही कृती चुकीची आहे. म्हणजे महत्त्वाचं काय आहे, रस्त्यावर कुठेही आपण थुंकू नये, ही अयोग्य कृती आहे म्हणून आपण इथं त्याला गोल केलेलं आहे. त्यानंतरची कृती पहा, हे पहा, घराच्या बाहेर बल्ब लावलेला आहे. एकतर दिवस आहे, दिवसा आपण बाहेर बल्ब लावणं बरोबर आहे का? नाही. म्हणजे हा बल्ब बंद करायला पाहिजे होता. म्हणजे ही कृती अयोग्य आहे, म्हणजे चुकीची आहे. त्या कृतीभोवती आपण गोल केलेले आहे, म्हणजेच दिवसा वीज बल्ब बंद करावेत. आपल्याला तिसरी अयोग्य कृती कुठली आहे पहा, तर एक व्यक्ती एका कुत्र्याला दगड मारत आहे. मला सांगा, मुक्या प्राण्यांना दगड मारणे बरोबर आहे का? नाही ना. म्हणजे ही कृती चुकीची आहे, म्हणजेच मुक्या प्राण्यांना इजा करू नका. त्यानंतर चौथी अयोग्य कृती कुठली दिसते पहा, तर दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत आणि बोलत असताना समोर एका व्यक्तीने काय लावलेलं आहे, नळाखाली बादली लावलेली आहे. बादली पूर्ण भरून खाली ओतत आहे, म्हणजे पाणी वाया जात आहे, पण त्या व्यक्तींचं त्या बादलीकडे, त्या नळाकडे लक्ष नाही. म्हणजे पाणी वाया घालवणे हे बरोबर आहे का? नाही. म्हणजे ही कृती चुकीची आहे, बरोबर ना. म्हणजेच पाणी वाया घालवू नका. तर ह्या चुकीच्या गोष्टी, ह्या चार बाबी आपल्याला इथं चुकीच्या दिसत आहेत. तर पुढील कृती आपण पाहूया. काय करायचं आहे इथं, कासवाला त्याच्या मित्राकडे, मित्र कासवाकडे पोहोचवायचं आहे. आता एक कासव बाहेर आहे पहा, त्या बाहेरील कासवाला काय करायचं आहे, मित्र कासवापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. तर आपण त्याला मदत करायची आहे, तर चला आपण मदत करूया. तर ते कुठल्या मार्गे कसे जाईल आपण ते त्याला मार्ग दाखवूया. तर इथे पहा, हा मार्ग दाखवलेला आहे. आता हा आपल्याला मार्ग स्पष्ट समजत नसेल तर मी तुम्हाला ते कासव कसं चालत गेलं ते तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. तर हे पहा, हे कासव या मार्गाने हळूहळू पुढं चाललेलं आहे. इथून असं खाली चाललेलं आहे, इथून त्यानं टर्न घेतलेला आहे, इथून वळलेलं आहे, पुन्हा असं वर 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 चाललेलं आहे, इथून खाली आलेलं आहे, इथून खाली येत इथून पुन्हा त्यानं असा टर्न घेतलेला आहे आणि इथून खाली आलेला आहे. या पद्धतीनं इथं खाली खाली इथून येऊन पुढे गेल्यानंतर पुन्हा त्यानं असा इथे टर्न घेतलेला आहे. इथून वळून पुन्हा ते सरळ चाललेलं आहे. सरळ जात असताना पुढे गेल्यानंतर पुन्हा त्यानं डावीकडे टर्न घेतलेला आहे. पुन्हा खाली सरळ चाललेलं आहे. पुढे पुढे जात आहे पहा. आणि असं पुढं पुढं जाताना पुढून पुन्हा त्यानं उजवीकडे टर्न घेतलेला आहे. तिथून खाली वळलेला आहे पहा. आणि इथून खाली सरळ जात आहे. इथून गेल्यानंतर पुढे पहा, तिथून डावीकडे टर्न घेऊन त्या कासवापर्यंत पोहोचलेलं आहे. तर हे गमतीचं पान आहे, कासवाला त्याच्या मित्र कासवाकडे आपण पोहोचवलेलं आहे. तर प्रस्तुत या पाठामध्ये चुकीच्या गोष्टी कोणत्या, अयोग्य गोष्टी कोणत्या आहेत हे आपण ओळखलेलं आहे. आणखी कासवाला त्याच्या मित्र कासवापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजला असेल. धन्यवाद.